नमस्कार आज आपण बहुगुण याची आदरक कँडी पाहणार आहे एकदम झटपट होते आणि कमी साहित्यात तयार होते आले फार गुणकारी असते कप सर्दी खोकला झाल्यास आल्याचे योग्य प्रमाणात सेवन केल्यास नक्कीच आराम मिळतो तसेच आल्यामुळे पचनक्रिया सुधारण्यास आणि कॅलेस्ट्रॉलचे प्रमाण कमी होण्यास मदत होते आल्याच्या सेवनाने रक्तात गुठळ्या होत नाही रक्तप्रवाह हो सुरळीत चालतो आता थंडी चालू आहे पावसाळ्यामध्ये थंडीमध्ये कप सर्दी खोकल्याचा त्रास मोस्ट ऑफ सर्वांनाच होतो हा त्रास होऊ नये किंवा झाल्यास अशा प्रकारची आल्याची कँडी किंवा अद्रक कँडी बनवून खाऊ शकता यामुळे नक्की आराम मिळतो किंवा सर्दी खोकला होत नाही चला तर रेसिपी बनवायला सुरुवात करूया त्यासाठी मी येथे अर्धी वाटी आले किंवा अद्रकची पेस्ट घेतलेली आहे एक वाटी शिवोशेक भरून गूळ घेतला आहे एक मोठा चमचा हळद साधारण पाव चमच्या ते आठ काळी मिरी सात आठ लवंगा एक दालचिनीचा तुकडा घेऊन त्यांची अशी पूड करून घेतलेली आहे तुम्ही जर लहान मुलांना ही कँडी बनवणार असेल तर ही पूड स्किप केली तरी काही हरकत नाही गॅसवरती मी कढई गरम करून घेतली आहे त्यामध्ये गूळ घालून वितळून घ्यायचं आहे गूळ शक्यतो कापून किंवा केसूनच घ्यायचं आहे मी येथे सेंद्रिय गूळ घेतला आहे दुसरा गूळ वापरू शकता पण जमलंस तर सेंद्रिय गूळ वापरा त्यामुळे कँडीला खूप छान चव येते तसेच सेंद्रिय गूळ शरीरासाठी किती लाभदायी किंवा फायदेशीर आहे हे सर्वांना माहीतच आहे गुळ वितळ की त्यामध्ये टाकायची आल्याची पेस्ट ही पेस्ट टाकल्यावर थोडे पाणी सुटते त्यामधील पाणी पूर्ण आटून घ्यायचे हे मिश्रण घट्ट होईपर्यंत लो टू मिडियम फ्लेमवरती एकसारखे हलवत शिजवून घ्यायचे हे पहा आपल्या मिश्रणातील पाणी आता आटत आलेले आहे ही कँडी मला माझ्या आजीनं शिकवली त्यामध्ये मी थोडासा बदल करून तुमच्याशी शेअर करत आहे हे बा आपलं मिश्रण एकदम घट्ट झालेले आहे त्यामध्ये मी लवंग मिरी दालचिनीची पूड टाकून घेतली आहे ती मिक्स करून घ्यायची मिक्स झाल्यावर त्यामध्ये हळद टाकून घ्यायची हळद टाकून मिश्रण छान मिक्स करून घ्यायचे यामध्ये आपण हळद लवंग दालचिनी वापरली आहे त्यामुळे सर्दी खोकला कपासाठी देखील हे घटक खूप गुणकारी आहे हे पहा आपले मिश्रण परफेक्ट तयार झालेले आहे ती आता एका डिशमध्ये काढून घेऊया मी प्लेटला थोडं तेल लावून घेतलेले आहे मिश्रण आपल्याला जरा कोमट करून घ्यायचे मिश्रण कोमट असतानाच त्याचे लाडू किंवा गोळ्या बनवायला सुरुवात करायची हाताला थोडंसं तेल किंवा तूप लावून घ्यायचे आणि आपल्याला हवे त्या आकाराच्या कँडी किंवा गोळ्या बनवून घ्यायच्या आहे शक्यतो कँडी छोटे छोटेच बनवून घ्यायचे आहे हे पहा अशा प्रकारे जेणेकरून लहान मुलांना किंवा आपल्याला कँडी आप चगळायला सोप्या पडतात हे पा तयार झाले आहे आपली परफेक्ट आदरक कँडी मी तुम्हाला अजून हो एक अद्रक कँडी बनवून दाखवतो मिश्रण कोमट आहे तेच अद्रक कँडी बनवून घ्यायची नाहीतर मिश्रण थंड झाल्यावर अद्रक कँडी बनवण्यासाठी खूप त्रास होतो एकदम परफेक्ट अशाच पद्धतीने मी सर्व गोळ्या किंवा कँडी बनवून घेतलेली आहे ह्या कँडी रूम टेम्परेचरला दोन ते तीन महिने आरामात टिकतात ही कँडी दररोज एक चगडल्याने सर्दी खोकला घशाचे आजार होणार नाही तसेच डायजेस्टिव सिस्टम स्ट्रॉंग होण्यास मदत होईल कॅलेस्ट्रॉलचे प्रमाण कमी होऊन वेट लॉस्ट किंवा वजन कमी होण्यास देखील मदत होईल व्हिडिओ आवडल्यास लाईक करणार तो बनता है फ्रेंड त्याचसोबत कमेंट करण्यास विसरू नका फ्रेंड्स अँड फॅमिलीसोबत शेअर करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा काळजी घ्या सुरक्षित राहा हेल्दी खात राहा थँक यू फॉर वॉचिंग